आप सुन रहे हैं माई आइकॉन्स ओनली ऑन माई FM। जियो दिल से। हाय, हेलो, नमस्कार। 95 माय FM राहत आरजे अमृत सोबत आणि दरवेळी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांशी आपण गप्पा मारतो, त्यांच्या काय जर्नीज आहेत किंवा त्यांचा काय प्रवास आहे त्या गोष्टी जाणून घेतो। कधी अवेअरनेस काही गोष्टींचा आपण आपल्या माध्यमातून करत असतो, तर अशाच एका खास गोष्टीबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आपल्या सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड मॅडम। मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा माय FM स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मनापासून। धन्यवाद। तुमची एक छोटीशी ओळख आमच्या सगळ्या लिसनर्सना तुम्ही करून द्यावी अशी विनंती। मी अर्चना गायकवाड, डेप्युटी RTO अकलूज आहे। डेप्युटी RTO सोलापूरचा माझ्याकडे ऍडिशनल चार्ज आहे। माझं बेसिक क्वालिफिकेशन इंजिनिअरिंगचं आहे। मी बॉर्न अँड ब्रॉटअप सोलापूरचीच आहे। वा वा। आणि सोलापूर मध्ये आता काही काम, म्हणजे कामानिमित्त करताना सोलापूरसाठी काहीतरी वेगळं करायची एक इच्छा होती। त्या ह्याच्यातून आमच्या ऑफिसमध्ये सुरक्षा कवच ही संकल्पना आम्ही सुरू केलेली आहे। या ह्याच्यामध्ये बेसिकली संकल्पना सुरू करण्याचा उद्देश हा होता की अपघातांचं प्रमाण कमी व्हावं आणि त्यातून होणारी जीवितहानी टाळली जावी यासाठी रस्ता सुरक्षेसंदर्भात विविध उपाययोजना आम्ही राबवतच असतो। परंतु या उपाययोजना राबवत असताना याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं। त्याच्यातून सुरक्षा कवच ही संकल्पना मांडण्यात आली। प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना आजपर्यंत आम्ही रस्ता सुरक्षेविषयीची जनजागृती करत होतो, परंतु हेच शाळेतील विद्यार्थी परिसर भेटीच्या निमित्ताने आमच्या डेप्युटी RTO ऑफिसच्या आवारात येतील आणि त्यातून रस्ता सुरक्षेचे धडे गिरवतील। हा प्रमुख उद्देश ठेवून सुरक्षा कवच ही संकल्पना आम्ही आमच्या कार्यालयामध्ये राबवत आहोत। मॅडम, मला एक विचारायचं की बरेच वर्ष आम्ही रस्ता सुरक्षा अभियान हे नाव ऐकलंय, रस्ता सुरक्षा सप्ताह आम्ही बघितलाय, तर होतं काय की हे त्या त्या वेळेपुरतं मर्यादित ठरतं, पण हे सुरक्षा कवच हे पहिल्यांदाच आम्ही नाव ऐकलंय, तर नेमकं या अभियानाबद्दल डिटेलमध्ये काय सांगाल मॅम, काय आहे सुरक्षा कवच अभियान? सुरक्षा कवच अभियान हे कसं आहे की हे थ्रूआउट इयर राबवण्याबाबतची आमची संकल्पना आहे। तर या ह्याच्यामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना बेसिकली आमच्या ऑफिसला येऊन व्हिजिट करून त्यांनी रस्ता सुरक्षेबाबतचं सगळं काय आहे, एक्झॅक्टली काय संकल्पना आहे ही बघण्यासाठी येण्याबाबतचा आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे। तर हा सुरक्षा कवच जो आम्ही एक कक्ष स्थापन केलेला आहे, त्याच्या सगळ्या बाहेरील भिंती आउटर वॉल्स जे आहे त्या ह्याच्यावर आम्ही रस्ता सुरक्षेसंबंधीचे संदेश पेंटिंगच्या स्वरूपामध्ये दाखवलेले आहेत। त्याच्यामध्ये हेल्मेटचा बाबत आहे, सीटबेल्ट बाबत आहे, त्याचबरोबर गुड समाटेरियन, म्हणजे जेव्हा ऍक्सिडेंट घडला जातो त्या ऍक्सिडेंटच्या ह्याच्यामध्ये गोल्डन आवरमध्ये जी काही अपघातग्रस्त लोकांना मदत अपेक्षित असते ती मदत करायला पूर्वी लोक खूप घाबरायचे की त्यांना असं वाटायचं की अरे बाबा ह्याच्यामध्ये पोलिसांचा ससेमीरा वगैरे सुरू होईल, आपल्याला प्रश्न विचारले जातील वगैरे। आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत जे गुड समेट्रेन असतील त्यांना कुठल्याही प्रकारचं त्रास किंवा काही प्रश्न विचारले जाणार नाहीत। त्यांनी फक्त लोकांना मदत करणं हा हीच सगळ्यात मेन संदेश त्याच्यातनं दिला जातो। तर त्याबाबतचंही आम्ही आमच्या भिंतीवर ड्रॉइंग काढून त्याच्याबाबतचा तो संदेश दिलेला आहे। आतल्या सुरक्षा कवचच्या हॉलमध्ये आम्ही लोकांना व्हिडिओज, ड्रायव्हिंगसाठी येणारे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना व्हिडिओज दाखवतो की कसं गाडी चालवण्यासाठी प्रिकॉशन्स काय आधी घ्यायला पाहिजेत त्याबाबतचं केलेलं आहे। आम्ही एक सापशिडीचा गेम त्याच्यामध्ये मुलांसाठी तयार केलेला आहे। तर त्या सापशिडीच्या गेममध्ये आम्ही रस्ता सुरक्षेबाबतचे जे काही नियम आहेत ते नियम त्याच्यामध्ये आम्ही सगळे इन्क्लूड केलेले आहेत। फॉर एक्झाम्पल, एक असं आहे की तुम्ही रात्रीचा प्रवास टाळाल तर सकाळचा दिवस तुमचा खूप सुंदर असेल, म्हणजे की तुमचे ऍक्सिडेंट होणार नाही। आणि ह्या संदेशामध्ये आम्ही शिडी इन्क्लूड केलेली आहे की तुम्ही रात्रीचा प्रवास टाळला तर तुम्ही शिडी चढून वरती जाऊन तुमचा उद्याचा दिवस खूप छान असेल। आणि एखादा नियम जर तुम्ही तोडला तर त्या ह्याच्यामध्ये असं आहे की ते सापाच्या तोंडातून तुम्ही डायरेक्ट शेपटीला परत खाली येऊन जाल। तर असे संदेश सगळे आम्ही त्या सापशिडीद्वारे त्याच्यामध्ये हे केले, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही एक रोड सेफ्टी ट्री तयार केलेला आहे। तर त्या रोड सेफ्टी ट्री वर आम्ही सगळे सुरक्षा संदर्भ मधले मेसेजेस इन्क्लूड केलेले आहेत। ते शाळेच्या मुलांनी यायचे वाचायचे, त्याच्या खाली आम्ही एक बाउल मध्ये त्यांना चीट्स ठेवलेले आहेत। तर ती ते संदेश सगळे वाचून झाल्यानंतर त्यांनी त्याच्यातली एक चीट उचलायची आणि त्या चीटमध्ये त्यांना आम्ही गिफ्ट सगळे इन्क्लूड केलेले आहेत की त्याच्यामध्ये। आणि ते जे गिफ्ट्स आहेत ते गिफ्ट्स असे आहेत की शाळेची स्केल आहे, पेन आहे, छोटी डायरी आहे, ग्रीटिंग आहे, किचन आहे,
आहे, त्याच्यानंतर स्टिकर्स आहेत, तुम्हाला ह्याच्यावर रोड सेफ्टीचे मेसेजेस असलेले बँड्स आहेत आणि बॅचेस आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही हे जे काही पेन्सिल पेन सगळे जे आहेत त्या प्रत्येकावर रोड सेफ्टीचे मेसेजेस इन्क्लूड केलेले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूरमध्ये एंट्री केल्यापासून कार्यालयाच्या पूर्ण आवारामध्ये जे काही ऑफिसेसमध्ये मोठी झाडं जे आहेत त्या सगळ्या झाडांवर रोड सेफ्टीचे मेसेजेस असलेले बॅनर्स आम्ही लावलेले आहेत छोट्या ह्याच्यामधले, की त्याच्या मागचा उद्देश आहे की लोकांनी एक जरी त्याच्यातला मेसेज वाचला आणि तो इम्प्लिमेंट केला तरी रस्ता सुरक्षेबाबत जे काही आम्ही काम करत आहोत त्याच्यामधला आमचा हेतू सफल होईल असं त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळे कार्यालयातल्या प्रत्येक झाडावर आम्ही रोड सेफ्टीचा मेसेज असलेले बॅनर्स आणि बोर्ड्स लावलेले आहेत. येस, नक्कीच. तर मॅडम, हे सगळं झालं विद्यार्थ्यांसाठीचं, किल्लं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठीचं, पण मला एक विचारायचं की त्या सगळ्या पुढच्या पिढीला सांभाळणारे हे जे सगळे पालक वर्ग आहे तर त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता किंवा काय सांगू इच्छिता आपण त्यांना? पालकांना या बाबतीत मी हे सांगेन की जोपर्यंत मुलाकडे लायसन्स नाही तोपर्यंत त्यांना वाहन चालवायला देऊ नका. कारण लायसन्स नाहीये हे माहिती असताना मुलांच्याही मनामध्ये एक अनामिक भीती असते आणि समजा कुठेतरी त्यांना ट्रॅफिक ऑफिसर किंवा आरटीओ ऑफिसर दिसले आणि त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी ते चुकवायला जाण्याच्या ह्याच्यामध्ये स्पीड वाढवून गाडी चालवतील किंवा कुठे स्कीड होईल आणि त्याच्यातनं ऍक्सिडेंट झाला, तर ती जी हानी होणारी आहे ती न भरून येणारी हानी आहे. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्या पालकांना हेच आवाहन करीन की मुलांकडे लायसन्स नसताना त्यांना कृपा करून गाडी चालवायला देऊ नका. त्याचबरोबर आपण शाळेच्या वह्या पुस्तकांना जे नावासाठीचे स्टिकर्स लावतो तर त्या स्टिकर्समध्ये आम्ही रोड सेफ्टीच्या रिलेटेड ट्रॅफिक रुल्सचे जे सिग्नल्स आहेत, साईन्स जे आहेत, बेसिकली साईन्स जे आहेत की डावीकडे वळा, उजवीकडे वळू नका, नो पार्किंग, ह्याचे जे सगळे साईनबोर्ड्स आपले असतात ते त्या स्टिकर्समध्ये आम्ही इन्क्लूड केलेले आहेत. त्याचबरोबर त्या स्टिकर्समध्ये आम्ही आमचा QR कोड सुद्धा हे केलेला आहे. तो QR कोड स्कॅन केला की तुम्ही डेप्युटी आरटीओ ऑफिस सोलापूरच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट कराल आणि त्या चॅनल्समध्ये तुम्हाला सगळे रोड सेफ्टी रिलेटेडचे व्हिडिओज असतील प्लस आमच्या रोड सेफ्टी रिलेटेडच्या आणि ऑफिसने इतर काही ज्या काही ऍक्टिव्हिटीज केलेल्या असतील त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये दिसतील. आपण फ्रेंडशिप बँड कसा देतो तसंच आम्ही रिस्ट बँड तयार केलेला आहे, त्या बँडमध्ये सुद्धा रोड सेफ्टीचे सगळे मेसेजेस इन्क्लूड केलेले आहेत आम्ही. तर मग याद्वारे की ज्या मुलं नेहमी आपण पेन्सिल्स वगैरे बघतो घेतो वापरतो पण या पेन्सिलवर काहीतरी आणि डायरीजवर वगैरे काहीतरी वेगळं आहे या निमित्ताने मुलं ते सगळं वाचतील आणि ते वाचलं की एक एक रूल त्यांच्या लक्षात येऊन जाईल, त्या हिशोबाने आम्ही ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही आमच्या त्या कक्षामध्ये इमर्जन्सी वाहनांना रस्ता द्या, गिव वे टू इमर्जन्सी व्हेकल्स असं म्हणून अँब्युलन्स आणि अग्निशामक दलाचे ज्या गाड्या आहेत तर त्यांना काही अपघात प्रसंगी वगैरे लगेच त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उजव्याकडच्या लेन मधनं जाण्यासाठी आपली वाहनं डावीकडे घेऊन त्यांना उजवीकडनं जाऊ द्या याबाबतचा संदेश देण्यासाठीचा आम्ही एक मॉडेल तयार केलेला आहे. त्याच्यानंतर हे सगळे तुम्ही नियम वाचून झाल्यानंतर तिथे हेल्मेट्स बाबतची एक आम्ही प्रतिज्ञा एक बोर्ड केलेली आहे ती तुम्ही वाचायची आहे. परत एक शपथ घेऊया म्हणून आम्ही स्टँडीज तयार केलेले आहेत. हे जे स्टँडीज आहेत हे सगळेकडे आम्ही मॉल्समध्ये, इवन आपल्या सुपर मार्केट्समध्ये, मॉल्समध्ये, अजून जिथे जास्त पब्लिक कॉन्टॅक्ट असतील, लोक जिथे जास्त व्हिजिट करतील अशा ठिकाणी आम्ही ते स्टँडीज ठेवणार आहोत सगळे, की जेणेकरून लोकांनी ते त्याच्यामधले मेसेजेस वाचावे, त्याच्यामध्ये त्यांचं लक्षात येत जातील की काय नियम आहेत, कसे पाळायला पाहिजेत वगैरे. आणि हा सुरक्षा कवच ह्याच्यामध्ये व्हिजिट केल्यानंतर प्रत्येकाने एक आपण कसा संकल्प करतो तसा एक संकल्प करून आम्ही एक ओथ वॉल तयार केलेली आहे. त्या ओथ वॉलवर त्यांनी त्यांचा तो संकल्प जो काही केलेला असेल तो तिथे त्यांनी स्टिक करायचा आहे. आणि याला सुरक्षा कवच हे नाव देण्यामागचा उद्देश हा होता की सुरक्षा फक्त रस्त्यावरचीच नसून ती सर्व प्रकारची असायला पाहिजे आणि हाच संदेश आम्हाला या कक्षातनं द्यायचा होता. म्हणून सुरक्षा कवच, कवच ज्याच्याने आपलं शिल्ड म्हणतो आपण, ते आपल्याला शिल्ड आपल्याला प्रोटेक्ट करतं, तसं सुरक्षा ही कुठल्याही प्रकारची जरी सुरक्षा असली की त्याचं कवच तुमच्या सोबत असेल तर तुमचं नक्कीच पुढची वाटचाल चांगली राहील. आणि ह्याच्यामध्ये शाळेच्या मुलांवर फोकस करायचा उद्देश हा होता की शाळेची मुलं ही आपल्या देशाचं ह्युमन ही आपल्या देशाचं रिसोर्स आहे, म्हणजे संसंधारण जे आपण म्हणतो ते आहे. आणि आजची मुलं ही उद्याची आपली युवा पिढी म्हणून येणार आहेत तर आतापासूनच त्यांना सुरक्षेबाबतचे, रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याबाबतचं बाळकडू जर आपण दिलं तर
त्याचा नक्कीच भविष्यात उपयोग होईल आणि त्याच्या ह्याच्यानी आपल्यावरचे जे काही ऍक्सिडेंट्स जे वाढत चाललेले आहेत ते कमी होतील आणि त्याच्याबरोबर जीवित हानी जी होते ती सगळी कमी होत जाईल. आरटीओ डिपार्टमेंट म्हणजे आमचं मोटर व्हेकल डिपार्टमेंट जे आहे परिवहन विभाग, ह्याचं मेन उद्देश रस्ता सुरक्षेबाबतचं काम करणं हा आमचा आत्मा आहे आणि आम्ही त्याचे देवदूत आहेत की त्याच्या ह्याच्यातनं आम्हाला काम करणं गरजेचं आहे. आणि ही संकल्पना राबवत असताना ह्याच्यामधनं एक जरी कुटुंबातली व्यक्ती वाचली गेली तर आमच्या दृष्टीने अख्खं कुटुंब वाचल्यासारखं होईल आणि वाचलं जाईल होईल भविष्यातही होईल, तर तो आमचं मेन मोटो आहे. तर बेसिकली ही संकल्पना करण्यामागचा उद्देश होता की आपल्या या प्रयत्नातून जीवितहानी वाचावी, हाच बेसिकली त्यामागचा उद्देश आहे की त्या जीवितहानी वाचण्यासाठीचा केलेला हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. छोटासा म्हणून खूप मोठा प्रयत्न हा झालेला आहे. खरं तर म्हणता तुम्ही छोटंसं, पण खरंच खूप मोठं होणार आहे. जेव्हा हे ब्रॉड लेवलवर सगळ्या मुलांपर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा नक्कीच ह्याचं एक स्वरूप खूप मोठं असेल, यात शंका नाही. एक प्रश्न राहून राहून आता सतावतोय मॅडम की ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ह्याच्यामध्ये असं होतं की आम्हाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर ऍक्सिडेंट स्पॉटला जाऊन व्हिजिट करणं गरजेचं असतं. तर त्या ह्याच्यामध्ये जेव्हा एक किंवा दोन व्यक्ती वगैरे असेल तर मग आमचे इन्स्पेक्टर जाऊन व्हिजिट करत असतात. पण जेव्हा फॅटल ऍक्सिडेंट्स होतात त्याच्यामध्ये चार किंवा चारपेक्षा जास्त ऍक्सिडेंट झालं तर हेड ऑफ द डिपार्टमेंटनी जाऊन ती व्हिजिट करायला जाणं गरजेचं असतं. तर त्या ह्याच्यामध्ये ऍक्सिडेंट्स स्पॉटला मी व्हिजिट करायला जात होते. ऍक्सिडेंट स्पॉट व्हिजिट करून आल्यानंतर त्याची कारणं द्या, हे द्या, कशामुळे झाला, काय झाला, ते टेक्निकल जे काही इश्यूज असतात तर ते सगळे त्याच्याबाबतचे कारण मीमांसा आम्ही देत होतो. पण तरी एक राहून राहून वाटायचं की अरे ह्याच्यातनं पाहिजे तसं काही मेसेज कन्वे केला जात नाहीये, सुचलं जात नाहीये वगैरे. तर जनरली असं व्हायचं की ऍक्सिडेंट बघून आल्यानंतर त्या रात्री मला नीट झोप नाही लागायची की अरे नाही आपला मोटो काय करायचं आहे, तर ऍक्सिडेंट कमी करण्यासाठीचा आपला प्रयत्न काहीतरी कमी पडतोय हे होतं. आणि त्या ह्याच्यातनं मग ही संकल्पना मला सुचत गेली, त्याच्यातनं हे केलं. थोडंसं खुशी होईल मला सांगताना की 21 डिसेंबरला ज्यावेळेस आम्ही ह्याचं उद्घाटन करून हे केलं त्या दिवशी रात्री मला खूप छान झोप लागली की मला जो काही संदेश सगळ्यांपर्यंत पोचवायचा होता त्याच्यासाठी शाळेतल्या मुलांना सोबत घेऊन करायचं होतं ते करायला मला संधी मिळाली माझ्या डिपार्टमेंटच्या वतीने. माझ्या वरिष्ठांच्या सगळ्यांचंही त्याच्याबाबतचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत जातं. ते की आम्ही केलेल्या कामाबाबत ते नेहमी आम्हाला शाबासकी देऊन प्रोत्साहन देत असतात. या बाबतीमध्ये आमचे कमिशनर साहेब भीमनवर साहेब यांनी आम्हाला प्रत्येक आमच्या PMR मीटिंगमध्ये ते आम्हाला नेहमी सांगायचे की तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह करा रोड सेफ्टीच्या ह्याच्यासाठी. तर प्रत्येक वेळेस आमच्या कमिशनर साहेबांनी आम्हाला याबाबत मोटिवेशन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर सगळ्याच वरिष्ठ अधिकारी जे आमच्या कमिशनर ऑफिस परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये मुंबईमधनं आहेत ते प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने आम्हाला या कामकाज करण्यामध्ये मोटिवेशन देत असतात. आमच्या रस्ता सुरक्षाच्या अभियानामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री मिलिंद शंभरकर सर यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं आणि त्या सगळ्यांच्या मोटिवेशन मधनं आणि माझ्या सगळे अधिकारी, माझे सगळे ऑफिसर्स, नवीन आमच्याकडे आलेले सगळे असिस्टंट इन्स्पेक्टर्स, माझे RTOs, म्हणजे मी म्हणेन की इट्स अ टीम वर्क, इट्स अ टीम स्पिरिट. आणि अजून मी एक म्हणेन की आमच्या MH13 टीम स्पिरिट ऑफ MH13. क्या बात आहे, क्या बात आहे. असं म्हणतात की झोपल्यानंतर पडतात ती स्वप्न, नाही जी झोपू देत नाहीत ती स्वप्न. आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्ही हे जे काही स्वप्न बघितलेलं आहे ते डेफिनेटली ही जी सगळी आत्ताची येणारी पिढी आहे, जी शाळेतली शिकणारी मुलं आहेत, त्यांच्या रूपानं नक्कीच हे पूर्ण होईल यात काही शंका नाही. आत्ता सोलापुरात कुणालाही विचाराल की RTO ऑफिसला कधी गेला होता, लायसन काढायला गेलो होतो, गाडी पकडली होती ते सोडवायचं होतं, किंवा अशी काहीतरी कारणं मिळतील की कामानिमित्त गेले. पण आता अशी कारण येतील की लहान मुलाला जरी विचारलं की RTO ऑफिस माहित आहे का, तर तो सांगेल की हो तिथं जाऊन आम्ही सगळ्या या छान छान गोष्टी बघितल्या आहेत. हा खरं तर खूप मोठा बदल आहे सगळ्यांच्या दृष्टीनं. तर तिथं यासोबतच आणखी अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत. चालक प्रबोधन कक्ष तिथे तुम्ही स्थापन केलेला आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. चालक प्रबोधन कक्षामध्ये आम्ही असं केलेलं आहे की ड्रायव्हिंग टेस्ट साठी जेव्हा सगळेजण येतात म्हणजे फायनल ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी, तर त्या ड्रायव्हिंग टेस्टच्या आधी त्यांनी सगळ्यांनी एक अर्धा तास त्या आमच्या
चालक प्रबोधन कक्षाच्या ह्याच्यामध्ये जे आम्ही रोड सेफ्टी रिलेटेडचे व्हिडिओज आहेत ते त्यांनी बघायचे आहेत. त्याचबरोबर सिम्युलेटरही आहे आमच्याकडे, तर सिम्युलेटरवरही त्यांनी थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे की जेणेकरून त्याला टोल गेट आलं तर स्पीड कमी करायला पाहिजे, हिली एरिया असेल तर गाडीचा स्पीड कमी करायला पाहिजे, राईट टर्न लेफ्ट टर्न घेताना काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यातनं कळणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट घ्यायला येत आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा परीक्षेला काहीतरी चाललेलं आहे, तर त्या परीक्षेचा एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही टोटली इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे असं माझं मत होतं. त्याच्यामुळे तो आम्ही कक्ष सुरू केलेला आहे की जेणेकरून तुम्ही टेस्टला जाल तेव्हा टोटली तुम्ही परीक्षेला चाललेलं आहे हे एन्व्हायरमेंट कुठेतरी तुम्हाला होणं गरजेचं होतं. त्याच्या बरोबर की एक छोटे छोटे त्या व्हिडिओज मधनं आम्ही सगळ्यांना प्रबोधन करायचा प्रयत्न करतो. की एक मला त्याच्यामध्ये उदाहरण दाखल सांगायला आवडेल की मध्येच खूप एक व्हिडिओ व्हायरल, म्हणजे व्हिडिओ सॉर्ट ऑफ पोस्टर एक व्हायरल झालं होतं. एक शाळेची मुलगी आहे, ती दप्तर घेऊन चाललेली आहे, पावसामुळे सगळीकडे रस्त्यात पाणी खूप झालेलं आहे आणि ती जाते. तुम्ही जर समजा कारवर असाल किंवा टू व्हीलरवर असाल आणि तुम्ही फास्ट गेल्या तर तुमच्या अंगावर पाणी उडणार नाही, पण त्या मुलीच्या अंगावर पाणी उडून तिला तसंच जाऊन शाळेत बसावं लागेल. त्यामुळे तुम्ही ड्राईव्ह जेव्हा लायसन्स घेताय त्याआधी तुम्ही एक सुजाण नागरिक आहात, एक बिंग सिटीजन, तुम्ही तुमचेही काहीतरी कर्तव्य आहेत, या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणं गरजेचं वाटत होतं. त्या ह्याच्यातनं आम्ही तो चालक प्रबोधन कक्ष केला. कारण त्याच्या आधी मी असं बघितलं होतं की सगळेजण येताना त्यांचा ड्रायव्हिंग टेस्टचा नंबर येईपर्यंत मोबाईलवर गेम्स खेळत आहेत, मोबाईलवर मेसेजेस बघतायत. म्हटलं की अरे नाही, हे ड्रायव्हिंग टेस्टला आलेले आहे तर हे त्याच्यानी नाही ना, ते परीक्षेला आलेले आहेत तर ते परीक्षेचं वातावरणामध्ये हे करणं गरजेचं आहे असं एक त्या मागचा कन्सेप्ट होता. त्या ह्याच्याने तो चालक प्रबोधन कक्ष सुरू केला होता. क्या बात आहे, एकापेक्षा एक इनोव्हेटिव्ह आयडियाज आपल्या सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत घेतल्या जातात, हे खरंच कौतुकास्पद बाब आहे. तर आता आणायचं आपण बोलतोच आहे आणि अगदी काही दिवसांवर 31 डिसेंबर जवळ येतोय, तर त्या अनुषंगानं रोड सेफ्टीसाठी काय आवाहन सोलापूरकरांना आपण कराल? आता आम्ही जे काही सुरक्षा कवच मध्ये शाळेच्या मुलांना गिफ्ट देतो आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना ग्रीटिंग्स कार्ड पण दिलेले आहेत. तर त्या ग्रीटिंग्स कार्ड वर सगळे रोड सेफ्टीचे मेसेजेस असलेले ग्रीटिंग्स कार्ड आहेत आणि ते ग्रीटिंग कार्ड त्या मुलांनी त्यांच्या फ्रेंड्सला द्यावे किंवा आई वडिलांना द्यावे की जेणेकरून त्याच्यातनं रस्ता सुरक्षेबाबतचा एक चांगला संदेश दिला जाईल. आणि आता आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आहे, 31 डिसेंबर आहे, त्या ह्याच्याने मी सगळ्यांना एकच आवाहन करीन की नवीन वर्षाचा संकल्प आपण सगळेजण मिळून असं करूया की रस्ता सुरक्षेबाबतचे नियम आम्ही स्वतः पाळू, इतरांनाही पाळायला सांगू आणि त्याचबरोबर स्वतः पाळत असताना इतरांना सांगत असताना प्रत्येकाने एक चेन तयार करावी की मी 5 जणांना सांगतोय की तुम्ही ते रस्ता सुरक्षेचे नियम पाळा, त्या 5 जणांनी अजून 5-5 जणांना सांगावं आणि अशी रस्ते सुरक्षेबाबतचे नियम पाळले जातील असे सगळ्यांनी संकल्प करावा अशी मी सगळ्यांना या आपल्या माध्यमातून आवाहन करीन. आणि असं म्हणूया आपण की नवीन वर्षाच्या रस्ते सुरक्षेचे नियम पाळूया आणि नवीन वर्षाची सुरुवात करूया. तर जाता जाता शेवटचा एक प्रश्न आहे ज्यामध्ये एक ट्विस्ट आहे, तुम्हाला दोन उत्तर द्यायची आहेत एकाच प्रश्नाची. तर सोलापूर बद्दलच्या आवडलेल्या गोष्टी कोणत्या तुम्हाला? सगळ्यात पहिला प्रश्न तर हाय, हायवेजच्या ह्याच्याने रोडच्या ह्याच्याने कनेक्टिव्हिटी खूप चांगली वाढलेली आहे, तर त्या ह्याच्यामधनं ऑलरेडी सोलापूरचा आता उत्कर्ष होत चाललेला आहे सगळ्या ह्याच्यातनं. तर आपण रस्ता सुरक्षेबाबतचे नियम पाळून वाहतूक सुरक्षित करून सोलापूरचं नाव पूर्ण देशामध्ये उज्ज्वल करूया असं एक या ह्याच्याद्वारे मला वाटतंय की हे आपण केलं तर आपलं सोलापूर जिल्हा नक्कीच सगळीकडे अपघात मुक्त जिल्हा असं म्हणून नावाजला जाईल. क्या बात आहे, खरंच खूप छान गोष्ट तुम्ही सांगितले मॅडम. आणि आणखीन जाता जाता शेवटचा एक प्रश्न की सोलापूरमध्ये कोणत्या गोष्टी आणखीन सुधारायला हव्यात, म्हणजे आत्ता सुधारलेल्या आहेत पण अजून जर त्यात सुधारणा झाली तर सोलापूरचं नाव नक्कीच आणखीन मोठं होईल किंवा एक शिस्तबद्धपणा सोलापूरमध्ये प्रत्येक नागरिकाला येईल, काय वाटतं तुम्हाला? लोकांनी स्वतःच्या बरोबर स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करावा असं हे केलं, म्हणजे त्यांच्यावर आरटीओ ऑफिस आणि पोलिसांनी कंपल्शन न करता सर्वांनी स्वतःच्या पॉझिटिव्ह विचारातनं ते करावं असं मला वाटतं त्याबाबत.
क्या बात आहे मॅडम, खूप छान आज तुमच्यासोबत गप्पा म्हणून खूप छान वाटलं, खूप काही गोष्टी नव्यानं जाणून घेता आल्या आणि खरंच तुम्ही इथं आलात आणि आज वेळ दिलात त्याबद्दल खरंच आपले मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा सातत्यानं आरटीओ विभागाकडून ज्या काही अवेअरनेस बद्दल सोलापूरकरांसाठी विद्यार्थ्यांसाठी ज्या गोष्टी असतील त्यामध्ये माय एफएम नक्कीच आपल्या सगळ्यांच्या सोबत कायम असेल. आणि डेफिनेटली आता आपल्याला ऐकणारे जे विद्यार्थी असतील किंवा पालक असतील किंवा ज्यांची मुलं शाळेत जात असतील तर त्या सगळ्यांना मी आवाहन करेन पर्सनली की नक्की तुमच्या मुलांना सांगा, त्यांच्या शाळेत विचारायला लावा आणि सगळ्या वर्गासोबत किंवा तुम्हाला तुमच्या मुलांना घेऊन जाणं शक्य असेल तर आरटीओ ऑफिसमध्ये जा आणि तिथं हे जे काही सुरक्षा कवच हे जे काही नवीन तिथे एक सेक्शन केलेलं आहे ते जे काही खास लहान मुलांनी पाहावं अशी जागा बनवलेली आहे तर ते जरूर पहा. मुलांसाठी डेफिनेटली एक दिवस तुम्ही जे रविवारचा कुठं स्पेंड करता सुट्टीला तर मी म्हणेन की आवर्जून एखादा दिवस वर्किंग डेला आरटीओ ऑफिस बघायला जा आपल्या मुलांना घेऊन. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.